हॅलो गाईज वेलकम टू डी एज्युकेशनल काहीच एम एस सीट एक्झाम काही दिवसापूर्वी कंडक्ट चालतं आपणा सर्वांना माहिती आणि एम एस सेट एक्झामची इंटेरियम मानसर की आली आहे फायनल आन्सर की आलेली नाही आहे पण गाईज या एक्झाममधील जो पेपर फर्स्ट आहे जो सर्वांसाठी कॉमन असतो त्यामधील एक क्वेश्चन आहे त्या क्वेश्चन बाबत बऱ्याच विद्यार्थ्यांना कन्फ्युजन आहे हे माझ्या लक्षात आलं त्यांच्या कमेंट वाचल्यानंतर कारण कमेंटमध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांनी अशा कमेंट केल्यात की सर याय नंबरचा क्वेश्चन आहे याचं एक्सप्लेनेशन थोडक्यामध्ये आम्हाला द्या कारण युजीसी नेट एक्झाम जवळ येतोय आणि यूजीसी नेट एक्झाम मध्ये त्या कन्सेप्ट रिप्लेट होण्याचा चान्सेस मॅक्झिमम आहेत तर गाईज क्वेश्चन कोणता आहे हे पहा क्वेश्चन आहे अंडरस्टँडिंग लेवल ऑफ टीचिंग इन्क्लूड म्हणजे तुम्हाला माहिती टोटल तीन टीचिंगच्या लेवल असतात फर्स्ट असते मेमरी एक मिनटे फर्स्ट असते मेमरी त्यानंतर अंडरस्टँडिंग त्यानंतर रिफ्लेक्टिव आता याबद्दल मी पूर्णपणे आपल्या क्रॅश कोर्समध्ये सांगितलं होतं पण तरी दोन मिनिटात सांगतो हे पहा अंडरस्टँडिंग लेवल ऑफ टीचिंग इन्क्लूड याचे ऑप्शन होतं मेमरी नंतर ॲप्टिट्यूड नंतर इनसाइट नंतर क्रिएटिव्हिटी आता क्रिएटिविटी येणार नाही आपण माहिती कारण क्रिएटिव्हिटीचं इथं काय आपण म्हणू शकतो की संबंधच येत नाही पण मेमरी ॲप्टिट्यूड आणि इनसाईट या तीनमध्ये विद्यार्थ्यांचं कन्फ्युजन आहे आता यामध्ये मेमरीचे काही वेगळे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत अंडरस्टँडिंगचे वेगळे आहेत वेगळे आणि रिफ्लेक्टिव्हचे वेगवेगळे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत तर यांनी विचारलं आहे की अंडरस्टँडिंग लेवल यामध्ये काय काय येतं तर याचा राईट आन्सर आहे मेमरी प्लस इनसाईट म्हणजे फर्स्ट आणि थर्ड हे दोन एक येतात अंडरस्टँडिंग लेवलमध्ये येतं म्हणजे ऑप्शन नंबर सीच राईट आहे आता इंटरियम मानसरकीमध्ये देखील यानी ऑप्शन नंबर सीच दिला पण तरीही बऱ्याच विद्यार्थ्यांनी याला चॅलेंज केलं आहे आता चॅलेंज केलं का केलं त्यांना हे ऑप्शन राईट वाटत नाही पण मते पण ऑप्शन नंबर सी राईट आहे कारण अंडरस्टँडिंग लेवल ऑफ टीचिंग यामध्ये मेमरी ते येतं प्लस इन्साईट पण येतं त्यासाठी हे पहा मी माझ्या पर्सनल नोट तुमच्यासोबत शेअर करतोय तरी पा पाहा थोडक्यामध्ये एक्सप्लेनेशन देतोय खूप खूप जुन्या नोट्स आहेत पण महत्वाच्या आहेत आता खूप म्हणजे खूप जुन्या आहेत हे पहा लेवल ऑफ टीचिंग यामध्ये मेमरी अंडरस्टँडिंग अँड रिफ्लेक्टिव्ह आहे तीन लेवल आहेत तुम्हाला बेसिकली सांगितलं मी त्यामध्ये फर्स्ट लेवल असते मेमरी मेमरी लेवल दिली कोणी हे मी क्रॅश कोर्समध्ये पण सांगितलं होतं मेमरी लेवल हे कोण दि हर्बर्टने दिली त्यानंतर अंडरस्टँडिंग लेवल ही कोणी दिलती मॅरिसने दिलती म्हणजे यम म्हणजे तुम्हाला लक्षात ठेवायचं यम काय मध्यस्थी मध्यस्थी म्हणजे अंडरस्टँडिंग दोघांच्या मध्यस्थी मेमरीच्या अँड रिफ्लेक्टिव्हच्या काय येतं अंडरस्टँडिंग त्यानंतर थर्ड लेवल येते रिप्लेक्टिव्ह ती दिली हंटनी लक्षात ठेवा हर्बर्ट मॅरिसन आणि हंट यांनी काय दिलं ते या लेवल दिलत्या त्यानंतर आपल्याला लक्षात असं ठेवायचं आहे की जी मेमरी लेवल ही काय थॉटलेस आहे आणि इथं जो स्टुडंट आहे हा टीचरवर डिपेंड असतो पूर्णपणे कारण मेमरी लेवल आहे टीचरवर डिपेंड असतो टीचर जे सांगल ते नोट डाऊन वगैरे करण्याचा प्रयत्न करतो स्टुडंट मेमरी लेवलमध्ये त्यानंतर अंडरस्टँडिंग लेवल यामध्ये थॉटफुल असतं म्हणजे गोष्टी आपण समजून पण घेण्याचा प्रयत्न करतो पूर्णपणे टीचरवर डिपेंड असतो असं काही नाही नंतर रिप्लेक्टिव्ह इथं डायरेक्ट आपण प्रॉब्लेम सोलवण्याचा प्रयत्न करतो म्हणजेच मोस्ट थॉटफुल इथं आपल्याला स्वतःचे पण विचार इथं मांडता येतात त्याला म्हणतो आपण रिप्लेक्टिव्ह लेवल ऑफ टीचिंग ओके ह्या तीन लेवल झाल्या आता यामध्ये थोडंसं थोडं क... आणखी डीपमध्ये जाऊया मेमरी लेवल यामध्ये तुम्हाला सांगितलं टीचर सेंट्रिक आहे कारण पूर्णपणे टीचरवर डिपेंड असतो आणि हर्बर्टने दिलं यामध्ये काय असतं तर आपण पूर्णपणे टीचर जे सांगाल ते नोट डाऊन वगैरे करतो या सर्व गोष्टी मेमरीमध्ये येतात शब्दशा मेमरी लेवल ओके ही मेमरी झालं त्यानंतर अंडरस्टँडिंग आता हे लक्षात ठेवायचं अंडरस्टँडिंग लेवल ऑफ टीचिंग यामध्ये आपण जेव्हा जातो ना त्यामध्ये मेमरी येतच म्हणजे मेमरीचे कॅरेक्टरिस्टिक येतात प्लस अंडरस्टँडिंगचे पण येतात म्हणजे यम प्लस यू लक्षात ठेवा तर मेमरी लेवल ऑफ टीचिंग हे अंडरस्टँडिंग लेवलमध्ये पण येतं म्हणजे त्याचे पण कॅरेक्टरिस्टिक त्यामध्ये येतात कारण जो विद्यार्थी किंवा जो स्टुडंट अंडरस्टँडिंग लेवलमध्ये आहे ना तो मेमरी मधून पण कधी ना कधी गेलेला आहे म्हणजे ते कॅरेक्टरिस्टिक त्यामध्ये असणार आहे कळलं आता आपल्याला कळलं की अंडरस्टँडिंग लेवल आहे त्यामध्ये मेमरी पण येतं ओके आता हे पहा आपला एक पॉइंट क्लिअर झाला इथे काय काय क्लिअर झालं तर अंडरस्टँडिंग लेवल ऑफ टीचिंग इन्क्लूड आपल्याला कळलं की मेमरी पण येतं ओके okay, म्हणजे आपल्याला फर्स्ट येणार तुम्हाला सांगितलं फर्स्ट येणार आहे आता आपलं इलिमेंट करू तरी दा फर्स्ट याच्यात नाही दिलेलं फर्स्ट याच्यात नाही दिलेलं आता आपल्याला काय ऑप्शन ए आणि सी आहे आता इथं काय सेकंड दिलाय आणि इथं थर्ड दिलाय तर आता आपण थोडंसं डीपमध्ये जाऊया परत हे पा।, पा तुम्हाला सांगितलं अंडरस्टँडिंग लेवलमध्ये मेमरी येतं दिलं आहे मेमरी येतं प्लस इन्साइट पण येतं इनसाईट म्हणजे काय गोष्टी आपण योग्य प्रकारे समजून घेण्याचा प्रयत्न करतो म्हणजे इन्साइट त्याच्या आत जाण्याचा प्रयत्न करतो नुसतं वरती वरती पाहत नाही समजून घेण्याचा प्रयत्न करतो अंडरस्टँड करण्याचा प्रयत्न करतो म्हणजे इनसाइट कुठेतरी आपण म्हणू शकतो माइंड रिलेटेड आहे इनसाइट म्हणजे डायरेक्टली क्लिअर कट दिले पा एखाद्याने नोट्स वाचले तर त्याला आन्सर आला असं अंडरस्टँडिंग लेवल मेमरी प्लस इनसाइट म्हणजे आपल्याला कळलं की अंडरस्टँडिंग लेवलचेच दोन वैशिष्ट्य आहेत मेमरी प्लस इन्साईट कारण जे मेमरीचे कॅरेक्टरचे आहेत ते अंडरस्टँडिंगमध्ये येतातच म्हणजे मेमरी ते येणार प्लस इन्साईट पण येतं आणि जे रिप्लेक्टिव्ह लेवल आहे ना रिफ्लेक्टिव्ह त्यामध्ये मेमरीची पण कॅरेक्टरस्टिक येतात अंडरस्टँडिंगची पण येतात प्लस रिफ्लेक्टिवची जे असेल ते पण येतात म्हणजे लक्षात ठेवा जर तुम्हाला विचारलं की रिफ्लेक्टिव लेवल ऑफ टीचिंग त्यामध्ये मेमरी येतं प्लस इन्साईट येतं आणि प्लस प्रॉब्लेमचं पण सोल्युशन केलं जातं म्हणजे या सर्व गोष्टी लेवल लेवलमध्ये इन्क्लूड आहे थोडक्यामध्ये सांगायचं झालं तर आता उत्तर आपण पाहूया तर पा तुम्हाला सांगितलं अंडरस्टँडिंग लेवल त्यामध्ये मेमरी ते येतं प्लस इन्साईट पण येतं म्हणजे मेमरी प्लस इन्साईट हे ये दोन्ही येतं म्हणजे ऑप्शन नंबर सीच राईट आहे तरी याला विद्यार्थ्यांनी चॅलेंज केला आहे पाहूया आपण फायनल आन्सर किंवा काय होतं इथे त्यानंतर आपण एक्सप्लेनेशन पुन्हा देऊ जो चेंज झालं तर पण शंभर टक्के आंसर आन्सर राईट आहे तर काहीच आय होप तुमचं कन्फ्युजन दूर झालं असेल कारण मला बऱ्याच विद्यार्थ्यांना कमेंट आलं त्या की सर हे अंडरस्टँडिंग लेवल ऑफ टीचिंग यामध्ये काय कळेल नेमकं तर त्याचा ऑप्शन नंबर सीच राईट आहे एन टी यूजी सी नेटला हा क्वेश्चन रिपीट होणार नाही पण याच्या कन्सेप्ट नव्याण्णव टक्के चान्स आहेत रिपीट होऊ शकतात कारण लेवल ऑफ टीचिंग हा फेवरेट टॉपिक आहे एक्झामिनेशन सेंटरचा म्हणून क्वेश्चन सेंट येऊ शकतात ह्या थोडासा बार कायचा अभ्यास करून जा जो आपला क्रॅश कोर्स आहे तो प्री ऑफ कोर्स मध्ये तुम्हाला दिलेला मी टोटल दहा चॅप्टर आहेत म्हणजे टीचिंग ऍप्टर रिसर्च ॲप्टरवरून हायर एज्युकेशन है सर्व टोटल सहा जे टॉपिक आहेत ते सर्व मी डिस्कशन केलेलं आहे फ्री ऑफ कॉस्टमध्ये ते तुम्ही पाहू शकता आपल्या चॅनलवर जाऊन चॅनलवर जा व्हिपीडी एज्युकेशनच्या आणि त्याच्या प्लेलिस्ट मध्ये जा, जा तुम्हाला सर्व ग्रुप वाईज व्हिडिओ भेटतील पाहिल्यानंतर तुमचं पेपर फर्स्ट चांगल्या प्रकारे प्रिपरेशन होऊ शकतं फ्रीमध्ये दिलेलं आहे आणि या वर्षीसाठी लवकरच आपण क्रॅश कोर्स डेव्हलप करत हो, आहोत त्याच्या अनाऊन्समेंट मी लवकरच या चॅनलवर कर त्यानंतर तुम्हाला पेपर पस कुठलाही व्हिडिओ पाहण्याची गरज पडणार नाही कुठलंही पुस्तक विकत घेण्याची गरज पडणार नाही याची तुम्हाला गॅरंटी देतो जो क्रॅश कोर्स यावर्षी मी प्रोव्हाइड करणार आहे तो पूर्णपणे तुम्हाला एक म्हणू शकतो की ओवरऑल पॅकेज असेल त्यामध्ये तुम्हाला सर्व काही गोष्टी भेटतील कोणतंच बुक वगैरे रेफर हो करण्याची गरज पडणार नाही याची तुम्हाला मी गॅरंटी देतो तर काहीच हे छोटंसं कन्फ्युजन होतं विद्यार्थ्यांचं ते दूर करण्याचा प्रयत्न केला आणि एम एस सीटचा रिझल्ट कधी येईल याबद्दल मी तुम्हाला सांगितलं आहे ऑलरेडी दोन व्हिडिओ मी त्यावर बनवले आहे आणि युजीसी नेट एक्झाम हा होईल माझ्या मते वीस तारखेला कारण हॉल तिकीट यायला हवं होतं पण आजपर्यंत आलं नाही आता पाहूया आपण उद्या किंवा परवा येण्याचे चान्स आहेत जर नाही आलं तर एक्झाम पोस्टपॉन होऊ शकतो तर काहीच थँक्यू सो मच व्हिडिओ पाहिल्याबद्दल आणि एक मिनटं मी तुम्हाला सांगितलं की पोस्टपॉन होऊ शकतो पोस्टपॉन होणार नाहीये म्हणून अभ्यास काय सोडून देऊ नका तुम्हाला सांगितलं जर दहा दिवसाच्या आधी हॉलटिकेट येतं हे रूलनुसार येतं कधी कधी पाच दिवसाच्या आधी पण येऊ शकतं म्हणून अभ्यास करत राहा एक्झामला दोन ते तीन दिवस राहिले ना तरी तिकीट आलं नाही तर थोडं रिलॅक्स होऊ शकता म्हणजे थोडंसं आपण म्हणू शकतो की एक्झाम पोस्टपॉन होण्याचे चान्सेस आहेत पण आत्ताच काय अभ्यास सोडू नका अभ्यास करतच राहा एन टी एक्झाम होऊ शकतो वीस तारखेलाच ओके तर केअरफुली अभ्यास करत राहा आणि कुठलाही डाऊट असेल कोणत्याही कन्सेप्ट संदर्भात ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा जर विद्यार्थ्यांचं त्याबद्दल वोटिंग जास्त असेल तर मी एक छोटासा असा व्हिडिओ बनवून त्यामार्फत ते दूर करण्याचा प्रयत्न करेल तर थँक्यू सो मच पुन्हा